यानंतरची बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. कोयना जमीन प्रकरणामध्ये आता प्रांताधिकारी यांच्यावर कारवाई होणार आहे. दरम्यान साम टीव्हीनं ही बातमी सर्वात आधी दाखवली होती आणि साताऱ्याच्या कंदाटी खोऱ्यातल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या झाडाणी गावामध्ये उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी ही जमीन खरेदी केली आहे. दरम्यान 13 जणांनी तब्बल 640 एकर जमीन अगदी कवडी मोल भावामध्ये विकत घेतल्याचं उघडकीस आलंय. ही जमीन निसर्ग आणि पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रामध्ये येते, त्यामुळे या व्यवहाराची वृक्षतोड उत्खननासारख्या अनेक मुद्द्यांवर चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीमध्ये एका अधिकाऱ्यासह 3 जण दोषी आढळले. साम टीव्हीनं ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर आता याची दखल घेण्यात आली आहे. कोयना जमीन प्रकरणामध्ये आता प्रांताधिकारी ही कारवाई करणार आहेत. यामध्ये 13 अधिकाऱ्यांनी ही जमीन खरेदी केली होती आणि यापैकी 3 अधिकाऱ्यांवर आतापर्यंत कारवाई झाली आहे. संदर्भात माननीय जिल्हाधिकारी सातारा यांनी योग्य चौकशी करून माननीय प्रांताधिकारी यांना चौकशी अधिकारी नेमले होते. त्यांनी योग्य चौकशी करून 1000 पानांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. आणि या माहितीनुसार या अहवालामध्ये श्री चंद्रकांत वळवी आणि अन्य इतर 3 जण यामध्ये कमाल जमीन धारणा कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे अशी सुद्धा माहिती मला सूत्रांकडून कळालेली आहे.